आता अभिमानाने बोला माझी सोलापूर न्यूज चॅनल। आधार प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळा कुंभारी येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले। आधार प्रतिष्ठान ही सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी स्थापन केलेली सामाजिक संस्था असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी कार्य करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे। याप्रसंगी आधार प्रतिष्ठानने 200 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देऊन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद फुलवला। गणवेश वाटप दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी मल्हारी बनसोडे यांनी शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले, शैक्षणिक मदतीसाठी आभार मानले, विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करून त्यांची पोचपावती आधार प्रतिष्ठान यांना द्यायची आहे असे त्यांना बजावून सांगितले। याप्रसंगी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर नळे, उपाध्यक्ष शशिकांत कुरनूरकर, सचिव जवाहर मोरे, चंद्रकांत कुंभार, कल्लप्पा हेळवी, राजेंद्र कांबळे, पैगंबर तांबोळी, दिनेश कुलकर्णी, विजयकुमार वाघमारे यांच्या स्वदेणगीतून विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव स्वामीराव शिंदे सर, उपाध्यक्ष विशाल काळे, संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट योगेश कुरे यांची उपस्थिती होती। याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे दयानंद स्वामी, महानतया कपाळे यांची देखील उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शशिकांत पाटील यांनी तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माया शिंदे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहशिक्षिका स्वरूपाराणी सुरवसे, सुषमा वाघमोडे, अश्विनी गजदाने, रजिया मॅडम, माळवदकर, हाके, धर्मना बिराजदार आदींचे सहकार्य लाभले। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।